आणि आताच्या रिलेशनशिप काही तर महाराष्ट्राचं पॉलिटिक्स सारखं झालंय. सकाळी कोणासोबत, दुपारी कोणासोबत, रात्री कोणासोबत. जय शिवराय, जय महाराष्ट्र भावांनो. माझं नाव मयूर पाटील आहे. हूँ मराठी छू पण गुजरातमध्ये राहतो छू. म्हणजे मी मराठी आहे पण मी गुजरातमध्ये राहतो स्टार्टिंगपासून. त्याच्यामुळे माझी थोडी मराठी वीक आहे, थोडा समजून घ्या. तर मला पुण्यात शिवरायांच्या जन्मभूमीवर आल्याला आनंद झाला आहे. परफॉर्मन्स स्टार्ट करायच्या पहिले मी विचारून घेतो, कोणी टमाटर अंडी आणली असेल मारायला तर गीत भाई मी बॅग आणली आहे तिथं मला द्या. कारण की ते मी घरी घेऊन जातो ना, कारण की आता माझ्या वापीमध्ये टमाटरचा रेट 80-90 चालू आहे पर केजी. मला काहीतरी 2-3 घेऊन गेलो तरी आईशी म्हणेल मेला काय गेला होता, काहीतरी आणलं तर घरी त्यांनी घरी. पर आता मग नंतर आता ट्रेंडमध्ये टाईप्स ऑफ लव, म्हणजे फर्स्ट टाईप आहे सिरियस लव, मुलीला प्रेम आहे मुलाला पण सॉर्टेड आहे, इनका चल रहा चलना तो ठीक आहे. सेकंड येतं तर वन साइडेड रिलेशनशिप, कोणाचा म्हणजे आताच्या जनरेशनमध्ये सगळ्यांचे कोणावर तर क्रश राहतो. कोणाची आहे असते ना सगळ्यांची, कोणाची आहे दादा तुझी आहे क्रश भेटली? 90% नाही भेटत. माझी होती क्रश, आता तिला इम्प्रेस करण्यासाठी मी घेऊन गेलो कॉफी कॅफेमध्ये स्टारबक्स. तेही कुठल्या पहिल्या पगाराने तो आला होता 4,000 रुपये. पहिला पगार आला 4 आणि तिला घेऊन गेला स्टारबक्स, तिथलं बिल आला 5.5. आता उरले ते 1500 तर कुठं नाणू. तर भावाला फोन केला, भावा दे मला. चल त्यांनी दिले. आता स्वतःची गर्लफ्रेंड नाही तिथं भेटली नाही, स्वतःची गर्लफ्रेंड नाही ते दुःख तर दुःख, छोट्या भावाची गर्लफ्रेंड असतं ते मोठं दुःख. आता माझा भाऊ माझ्यापेक्षा लहान आहे, त्याने कॉमर्स घेतलं होतं, जेव्हा त्याची एक्झाम चालू होती 11th, तो आला माझ्याकडं की मला असं एक प्रॉब्लेम येतो आहे मला सोल्युशन दे. मला तर एक्झाम आहे उद्या, अकाउंट्सची एक्झाम आहे, मला प्रॉब्लेम असेल विचारत असेल. मला एक मुलीने प्रपोज केलं आहे. मी म्हटलं तुला पण मुलगी आहे? मग नंतर मला तुला काय वाटतं? मला नाही, मला वाटतं ठीक आहे तू तुझं कर. मग आला नंतर त्यांनी त्याचे अजून 4-5 जे मागचे रिलेशनशिप होते ते सांगितले. 7th, 7th होता, 9th होता, 10th होता, 11th होता, ते 4. आता एक आहे गर्लफ्रेंड आहे त्याची अजून, ती 5वी आहे. मग ती त्याच्याकडनं मी 7 बॉक्स दिलो, त्याच्याकडनं 1500 घेतलेले, ते मी आता नील केलेत ब्लॅकमेल करून गेलेत. आत जून आता एक ट्रेंडमध्ये आता आहे निब्बा निब्बी. म्हणलं काय, आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा मोठ्यांची लफडी चालू होती बेंचवर, आता आम्ही मोठे तर लहानांची लफडी चालू आहेत. माझ्या भावाचं ते एकदम निब्बा निब्बी. आता कोणाचे चॅट तर वाचायचे नसतात पण मला सापडला फोन त्याचा. लॉक भाई ऐसा म्हणजे सुसाईड करायचं होत होतं, अशी गंदी कोण डिब्बागिरी वाटतं. आणि माझ्या बिल्डिंगमध्ये काय 9th एक मुलगा आहे, त्याचं नाव बाबू आहे, ओरिजिनल बाबू आहे त्याचं नाव. आणि त्याचे 3 गर्लफ्रेंड आहेत माझ्याकडे, त्याचे चॅट पडलेले आहेत. आला माझ्याकडे एक दिवस, मी बसलो होतो, मला आला, मला भैया फोन दो ना, मला तेको क्या काम आहे. बोलता आहे गर्लफ्रेंडसोबत बोलायचं आहे. तुझी पण आहे ते हा रिएक्शन होता, तुझी पण आहे. आणि आता कसं ते जे रिलेशनशिपमध्ये येत आहेत ते लहान मुलं, ते सोशल मीडियावर जास्त ॲक्टिव्ह होऊन जातात, इंस्टाग्रामवर स्टोरी टाकतात, पोस्ट टाकतात. मी फक्त एक दिवस एक मुलगीसोबत स्टोरी टाकलेली स्टारबक्सवाली, गेलो माझी मावशीची मुलगी CBIची इन्क्वायरी जशी घेते ना माझी मुलगी घेतलेली, 2 तास समोर बसली, कोण आहे काय कुठे राहते, माझा नंबर घेतला, मी डायरेक्ट तिला नंबर दिला, मला तुला जे विचारायचे तू तिला ते विचार. आणि आताचं रिलेशनशिप काही तर महाराष्ट्राचं पॉलिटिक्स सारखं झालं आहे. सकाळी कोणासोबत, दुपारी कोणासोबत, रात्री कोणासोबत. म्हणजे सकाळी कोणासोबत फिरते, दुपारी कोणासोबत, आणि रात्री तर. आणि यांच्यावर तुम्ही स्टोरी बघा ना, युजर नेम इंस्टाग्रामचे युजर नेम, मेरा बाबू की राणी, मेरा बाबू हाय. नंतर यांचे तुम्ही युजर नेम बघता ना, त्यांचे फक्त हे बघायचे इंस्टा बायो, आय हाय हाय मजा आ जाते. मेरे बाबू की राणी है. आणि नंतर एवढे कोणी कोणी येतो मध्ये क्रिंजवाले येतात,
म्हणजे जिनका एक्स वेक्स हो गया होगा ऐसा नीम का पत्ता कड़वा है मेरा एक्स बाबू भड़वा है. इथं पण ते बाबू सोडत नाही हा. नीम का पत्ता कड़वा है मेरा एक्स बाबू भड़वा है ते यांचं चालू राहतं. नंतर तुम्ही आता यांच्या कमेंट्स बघायचे. कमेंट्समध्ये हाय मेरा बाबू हॉटी सेक्सी एस साइज टी शर्ट येतं त्याला. हाय हॉटी बाबू. आणि मग आमचे दलिंदर मित्र आहेत काय नाही कडक 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 जबरदस्त जबरदस्त ते आगवली ती इमोजी 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 इमोजी. आणि त्यांच्या स्टोरीवर पण कसं राहतं माहिती तर तुम्ही टाकली स्वतःची तुम्ही स्टोरी टाकता स्वतः करा ते तुम्ही तुमचे त्यांचे फोटो टाकणार टाकणार तुम्हाला टॅग करतील. आणि ते रिपोस्ट पण करतात. मला हे बघत नाही त्यांच्या घरवाले कसं काय नाही बघत फोटो ठेवतात. माझी मम्मी आता पण माझा फोन चेक करते कोणासोबत बोलतो आहे काय बोलतो आहे. आणि एक दिवस सुटली डिलीट करायची राहून गेलं लय मारलाय रे बाबा लय चोपलाय घाण चोपलाय मला. मग नंतर यांचे येतात जे निब्बा निब्बीवाले राहतात ना यांच्या येतात ये स्टोरीमध्ये जे ब्रेकअप झाल्यानंतर रील्सवर आयला क्या गाणे लगाते रे लो. अर्धे गाणे तर मी नंतर आता क्रश आहे मी तर क्रश आहे यांची स्टोरी पाहून पाहून मी जे रील्स टाकतात ना ते ते मी काढतो आणि सेव्ह करतो मला फ्युचरमध्ये तर कामात येईल एवढी घाण. 12-13 सालगे लडके लडक्या आत्तापासून असं ते लव्ह लाईफ लव्ह लाईन लाईफ लाईन स्वीटी ते सगळं नाव ठेवत आहेत फोनमध्ये सेव्ह पण करतायत हां सोलमेट. मला आमच्या क्लासमेट आमच्या भाव देत ते यांच्या सोलमेट भेटत आहे त्यांच्या. आणि नंतर क्रश पण आमच्या कॉलेजमध्ये आहे. आता आम्ही कॉलेजमध्ये कॉलेज चालू आहे. आमच्याकडे गुजरातमध्ये कसं आहे 11-12 तुमची स्कूलपर्यंत राहते इकडं ज्युनियर कॉलेज आहे. तेव्हा आम्हाला तेव्हा वाटलं थोडं क्रश म्हणजे चला ठीक आहे करणं असं. पण नंतर ज्या फेअरवेलच्या दिवशी ज्या अप्सरा दिसल्या आहेत ना तेव्हा वाटलं नाही भाई एकच्या मागे नाही लागायला पाहिजे होतं थोडे अजून 4-5 जर ट्राय केले असतं कुठं ना कुठं तर लागला असतं नेम पण लागला नाही जाऊ द्या. आणि मग आता नंतर शेवट कसं आहे आता मुलींना कसं 12-13 मूल 12-13 वयाच्या मुली म्हणजे मुलं हे करतात फ्रेंड 14 वर्षात बेस्ट फ्रेंड 16-17-18 रिलेशनशिप 18 लग्न 19 मुलं आणि मी अजूनही वर्जिन फिरतो आहे. थँक्यू.